Welcome all of you. Once again, I am back with a new video. And our today's video is about interchange of degrees. Prashant Magdum, या माझ्या YouTube channel मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मागील video मध्ये आपण degreeच्या संदर्भाने माहिती बघितलेली होती. आजच्या video मध्ये आपण interchange of degrees म्हणजेच एका degreeचे दुसऱ्या degree मध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचे याच्या संदर्भाने माहिती घेणार आहोत. ती माहिती घेण्यापूर्वी आपण काही रिकॅप बघूया. रिकॅप मध्ये आपण डिग्रीची व्याख्या या ठिकाणी बघूया जी मागील व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण बघितलेली होती. जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त वस्तूंची त्यांच्या वैशिष्ट्यांबाबत एकमेकांमध्ये तुलना करावयाची असते तेव्हा आपण तरतम भाव वापरतो, यालाच डिग्री ऑफ कंपॅरिझन असे म्हणतात. थोडक्यात विशेषण किंवा क्रियाविशेषण यांच्या तौलनिक अभ्यासाला किंवा तुलनात्मक अभ्यासाला डिग्री ऑफ कंपॅरिझन असे म्हणतात. त्याचबरोबर आपण डिग्रीचे प्रकार बघितलेले होते, त्यामध्ये पहिला प्रकार पॉझिटिव्ह डिग्री, दुसरा प्रकार कंपॅरेटिव्ह डिग्री आणि तिसरा प्रकार सुपरलेटिव्ह डिग्री. हा भाग आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेला होता. आज आपण पॉझिटिव्ह डिग्री इनटू कंपॅरेटिव्ह डिग्री चेंज कसं करायचं, पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्हमध्ये कशा पद्धतीनं बदल करायचे याच्या संदर्भानं असणारे नियम काही उदाहरणांच्या सहाय्यानं समजावून घेणार आहोत. पहिला नियम आहे, प्रथम दिलेल्या वाक्यातील दुसऱ्या ॲजच्या पुढील भाग म्हणजे दुसरा घटक लिहावा. त्यानंतर वाक्यातील काळानुसार क्रियापदाचे रूप घ्यावे किंवा क्रियापद घ्यावे. दिलेल्या वाक्यात दोन घटकांची एकमेकांशी समानता दाखवताना वाक्य होकारार्थी असेल तर त्याचे नकारार्थी आणि वाक्य नकारार्थी असेल तर त्याचे होकारार्थी करावे. दिलेल्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसल्यास वाक्य नकारार्थी करत असताना नॉट बरोबर डू या सहाय्यकारी क्रियापदाचे वाक्यातील काळानुसार डू किंवा डज किंवा डीड पैकी योग्य ते रूप घ्यावे. पुढील नियम आहे, त्यानंतर वाक्यातील विशेषण काढून त्याचे कंपॅरेटिव्ह रूप घ्यावे. म्हणजेच विशेषणाला ER प्रत्यय लावावा किंवा विशेषणापूर्वी मोर घ्यावे. त्यानंतर ध्यान घ्यावे व शेवटी दिलेल्या वाक्यातील कर्ता घ्यावा. PD म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यात सुरुवातीला नो अदर आले असेल तर त्याचा लोप करून CD म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन नंतर एनी अदर घ्यावे. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये जर नो अदर आले असेल तर कंपॅरेटिव्हच्या डिग्रीमध्ये दॅन नंतर एनी अदर घ्यावे. पुढील नियम, पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यात सुरुवातीला व्हेरी फ्यू आले असेल तर त्याचा लोप करून कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन नंतर मेनी अदर किंवा मोस्ट अदर घ्यावे. हाही नियम महत्त्वाचा आहे. आपण नो अदरचा नियम बघितला तसाच हा व्हेरी फ्यूचा नियम आहे. पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये व्हेरी फ्यू आले असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये दॅन नंतर मेनी अदर किंवा मोस्ट अदर घ्यावे. पुढील नियम, वाक्यात असलेले नो अदर, व्हेरी फ्यू, ॲज, सो ॲज अशासारखे भाग काढून टाकावेत. पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्हमध्ये रूपांतर करताना कर्ता व कर्म यांच्या जागेची अदलाबदल होते. आणि पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपॅरेटिव्हमध्ये रूपांतर करत असताना मूळ वाक्यातील अर्थ न बदलता करावे. म्हणजे हे जे रूपांतर आहे हे रूपांतर करत असताना मूळ वाक्यातील अर्थ बदलता कामा नये. काही उदाहरणं पाहूया. पुणे इज नॉट सो बिग ॲज मुंबई. आता या वाक्याचे आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करायचं आहे. त्यासाठी आपण दुसऱ्या ॲजच्या पुढील भाग घेतला मुंबई. त्यानंतर वाक्य वर्तमान काळामध्ये आहे आणि म्हणून इज हे क्रियापद घेतले. त्यानंतर बिगर विशेषणाला ER प्रत्यय लावून विशेषण घेतले. त्यानंतर दॅन घेतले आणि त्यानंतर कर्ता पुणे या ठिकाणी घेतला. मुंबई इज बिगर दॅन पुणे असं आपलं वाक्य तयार झालं. पुढील एक वाक्य, लोटस इज
as beautiful as rose. या वाक्यामध्ये रोज इज याच्याबरोबर आपण नॉट वापरलेलं आहे, कारण मूळ वाक्यामध्ये नकार अर्थ दिलेला नाही आणि म्हणून आपण इज बरोबर नॉट वापरले. त्यानंतर मोर ब्युटिफुल दॅन लोटस, रोज इज नॉट मोर ब्युटिफुल दॅन लोटस असं वाक्य तयार झाले. पुढील एक उदाहरण, रोहित इज नॉट सो इंटेलिजंट ॲज मोहित. ॲजचा पुढील भाग घेतला मोहित, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घेतले इज, त्यानंतर इंटेलिजंट या विशेषणाचं कंपॅरेटिव्ह रूप घेतले मोर इंटेलिजंट दॅन करता रोहित. दुसरं वाक्य, जॉन इज ॲज फेमस ॲज राज. या ठिकाणी ॲजचा पुढील भाग घेतला राज, त्यानंतर क्रियापद घेतले इज, त्यानंतर दिलेल्या वाक्यामध्ये नकार अर्थ नाही आहे आणि म्हणून या वाक्यामध्ये घेतला नॉट, त्यानंतर फेमस या विशेषणाचा कंपॅरेटिव्ह रूप मोर फेमस घेतले, त्यानंतर दॅन घेतले आणि त्यानंतर कर्ता घेतला जॉन. राज इज नॉट मोर फेमस दॅन जॉन असे वाक्य तयार झाले. पुढील वाक्य पाहूया, हे वाक्य आहे नो अदरचे. नो अदर बॉय इज ॲज गुड ॲज सुशांत. या ठिकाणी ॲजच्या पुढील भाग घेतला सुशांत, त्यानंतर क्रियापद घेतले इज, त्यानंतर गुड या विशेषणाचा कंपॅरेटिव्ह रूप बेटर या ठिकाणी घेतले, त्यानंतर घेतले दॅन, त्यानंतर घेतले एनी अदर. आपण नियम पाहिलेला होता वाक्यामध्ये जर नो अदर आले असेल तर दॅन नंतर एनी अदर घ्यावे आणि म्हणून ते आपण एनी अदर घेतलेले आहे. त्यानंतर बॉय, वाक्यातील नो अदर आणि ॲज ॲज हा भाग काढून टाकला. सुशांत इज बेटर दॅन एनी अदर बॉय. पुढील वाक्य पाहूया, नो अदर ॲनिमल इज ॲज लार्ज ॲज द व्हेल इन द वर्ल्ड. या ठिकाणी ॲजच्या पुढील भाग घेतला द व्हेल, त्यानंतर क्रियापद घेतले इज, त्यानंतर लार्ज या विशेषणाचे कंपॅरेटिव्ह रूप घेतले लार्जर, त्यानंतर घेतले दॅन, त्यानंतर वाक्यामध्ये नो अदर आलेला आहे आणि म्हणून आपण दॅन नंतर एनी अदर घेतले, त्यानंतर करता घेतला ॲनिमल, वाक्यातील राहिलेला भाग इन द वर्ल्ड. वाक्य आपले तयार झाले, द व्हेल इज लार्जर दॅन एनी अदर ॲनिमल इन द वर्ल्ड. पुढील उदाहरण पाहूया, आता हे उदाहरण आहे व्हेरी फ्यू चे. व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया आर ॲज लार्ज ॲज मुंबई. ॲजच्या पुढील भाग घेतला मुंबई, त्यानंतर क्रियापद घेतले इज, त्यानंतर लार्ज या विशेषणाचे कंपॅरेटिव्ह रूप घेतले लार्जर, त्यानंतर घेतले दॅन, त्यानंतर आपण नियम पाहिलेला होता व्हेरी फ्यूचं वाक्य जर असेल तर दॅन नंतर मेनी अदर किंवा मोस्ट अदर घ्यावे, आपण या ठिकाणी मेनी अदर घेतले, त्यानंतर घेतले सिटीज इन इंडिया. व्हेरी फ्यू आणि ॲज ॲज हा भाग आपण काढून टाकला. मुंबई इज लार्जर दॅन मेनी अदर सिटीज इन इंडिया असे वाक्य तयार झाले. पुढील एक उदाहरण पाहूया, व्हेरी फ्यू लीडर्स ऑफ मॉडर्न इंडिया वेअर ॲज ग्रेट ॲज महात्मा गांधी. आता याच्यामध्ये ॲजच्या पुढील भाग घेतला आपण महात्मा गांधी, वाक्य भूतकाळामध्ये आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी वॉज हे क्रियापद घेतले, त्यानंतर ग्रेट या विशेषणाचे कंपॅरेटिव्ह रूप ग्रेटर घेतले, त्यानंतर घेतले दॅन, त्यानंतर व्हेरी फ्यू न वाक्याची सुरुवात झालेली आहे आणि म्हणून दॅन नंतर मेनी अदर किंवा मोस्ट अदर घ्यावे आणि म्हणून आपण या ठिकाणी मोस्ट अदर घेतले. लीडर्स ऑफ मॉडर्न इंडिया हा वाक्यातील राहिलेला भाग आपण घेतला, व्हेरी फ्यू आणि ॲज ॲज हा भाग काढून टाकला. वाक्य तयार झाले, महात्मा गांधी वॉज ग्रेटर दॅन मोस्ट अदर लीडर्स ऑफ मॉडर्न इंडिया. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरचेंज ऑफ डिग्री या भागामध्ये पॉझिटिव्ह चेंज इन टू कंपॅरेटिव्ह डिग्री, म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्रीचे
कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचे याच्या संदर्भाने माहिती घेतली. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह डिग्रीचे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कशा पद्धतीने रूपांतर करावे या संदर्भाने माहिती घेणार आहोत. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.